नमस्कार, आता आपण सध्या ठाणे या परिसरात आहोत. जनरिक मेडिसिन हा एक कन्सेप्ट आहे, हा एक विषय आहे की जो सर्वसामान्यांसाठी परवडणारा असा विषय आहे. तर जनरिक मेडिसिन हे पूर्ण देशभरात कशा प्रकारे सर्क्युलेशन त्याचं होणार आहे आणि त्यासाठी एका तरुणाने पुढाकार घेतलेला आहे, असा तरुण आपल्यासोबत आता आहे. अर्जुन देशपांडे त्यांचं नाव आहे. त्यांचं उद्दिष्ट काय आहे, जनरिक मेडिसिनच्या माध्यमातून लोकांपर्यंत कसं पोहोचणार आहे आणि अशा बऱ्याच गोष्टी आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार अर्जुनजी, कशा प्रकारचं आपण म्हणजे आपलं ध्येय धोरण काय आहे जनरिक मेडिसिनला घेऊन, काय सांगाल आपण? थँक यू इंडिया 24 फॉर हॅविंग मी. या आज जे जनरिक आधारच्या मधनं आपण लोकांपर्यंत पोचवायचं काम करतो आहे, जनरिक मेडिसिन्स जे अफोर्डेबल रेट्समध्ये असतात, अप टू 80% लेसर प्राईस ॲज कम्पेअर टू ब्रँडेडमध्ये, तर आपण हे जे इकोसिस्टम घेऊन छोटे रिटेलर्सला आपल्याबरोबर घेऊन त्यांना एक बॅकबोन देऊन आपण काम करतो आहे. आता फ्रॉम द WHO GMP फॅसिलिटीज जनरिक मेडिसिन्स इंडियामध्ये 90% मेडिसिन जनरिक आहेत. आता तेच प्रॉडक्ट आपण जे घेतो मॅन्युफॅक्चरर्सकडनं तेच ब्रँडेड कंपनीज पण घेतात. फक्त ब्रँडचं MNC नाव लागल्यानंतर जी 20 रुपयाचं प्रोडक्ट असतं ते 200 विकलं जातं. बट आपल्या केसमध्ये जे मॅन्युफॅक्चरर्सकडनं आपण घेतो त्या एकदम अफोर्डेबल रेट्सला आपण लोकांपर्यंत पोहोचवतो, कारण की आपल्याकडे ते इकोसिस्टम तयार आहे. जे छोटे रिटेलर्स आहेत ते आपल्याबरोबर आज ऑल ओव्हर इंडियामधनं आपल्याबरोबर जॉईंट होत आहेत. मी असं पाहिलं की आपल्याला माहीत आहे जनरिक मेडिसिन असे शॉप्स मेडिकल इतरही आहेत, त्यांच्यामध्ये आणि जनरिक आधारमध्ये काय फरक आहे? जनरिक आधार जेव्हा आपण कोणाला आपण आपली फ्रँचाईज देतो ब्रँडची, सो तिथे एक ट्रस्ट व्हॅल्यू जनरिक आधारची प्रॉडक्ट जे हाय क्वालिटी प्रॉडक्ट्स ॲट व्हेरी अफोर्डेबल रेट्स आपण एन्श्युअर करतो ते हाय क्वालिटी फॅसिलिटीजमधनं यावे आणि ते लोकांपर्यंत अफोर्डेबल रेट्सला मिळावे. आता कन्सेप्ट जो चालतो MRP जनरिक मेडिसिन्स विकायचा, तो आपण कुठेतरी कट डाऊन करून बेनिफिट्स देतो एंड कस्टमरला, सिनियर सिटीजन्सला, ते घेऊन आपण प्लॅटफॉर्ममध्ये काम करतो. नाही पण जनरिक मेडिसिन्स असं तुम्ही म्हटलात की क्वालिटीचा जो फरक असतो, इतर जे जनरिक मेडिसिन्स आहेत जे मिळतात सध्या मार्केटमध्ये त्यामध्ये आणि आपल्या क्वालिटीमध्ये फरक आहे असं तुमचं म्हणणं? मेडिसिन्स मेडिसिन्स असतात, फक्त जे कुठनं बनतात त्याच्यावरती कुठे API असतो, ॲक्टिव फार्मास्युटिकल इंग्रेडियंट, जे रॉ मटेरियल असतं मेडिसिन्सचं, ते आपण कुठनं घेतो ते आपण हाय क्वालिटी मॅन्युफॅक्चरिंग्समधनं घेऊन आपण मॅन्युफॅक्चरर्सला देऊन आपण ते प्रोडक्ट प्रोक्युअर करतो. आता जर का रॉ मटेरियल चांगल्या क्वालिटीचं नसेल ते डेफिनेटली मेडिसिनवर इफेक्ट करणार. त्याच्या मागचे ज्या गाईडलाईन्स आहेत, आपली जी BPharm MPharmची टीम आहे, ते सगळे स्टडी करून ते आपण फक्त प्रोडक्ट देतो. जर का त्याचे COA जसा जो ॲनालिसिसचा रिपोर्ट असतो तो जर का अप्रूव्ह झाल्यानंतर ते आपण लोकांपर्यंत देतो. सो ती एक क्वालिटी एन्श्युरिटी आपल्याकडनं येते. अच्छा, आणि बाकी म्हणजे याचा अर्थ असा की हे जनरिक मेडिसिन जे आहेत ते त्या एक सेमच कंपनीमध्ये किंवा सेमच मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये बनतात ज्या ठिकाणी ब्रँडेड औषधं बनली जातात, असं आपलं म्हणणं आहे? एकाच ठिकाणी बनले जातात, फक्त ते तुमच्या याला जनरिक आधार म्हणून नाव दिलं जातं आणि जे ब्रँड आहे ते ब्रँडचं त्याला ते नाव दिलं जातं आणि तेव्हा ते बाहेर पडतं मॅन्युफॅक्चरिंग युनिटमधून. त्यामुळे ते सर्व टॅक्सेस वगैरे हे सर्व ॲड करून किंवा इतर त्यांचा जो प्रॉफिट मार्जिन ॲड करून ती कॉस्ट वाढते. इंडियामध्ये जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत ते MNC कंपनीज पण थर्ड पार्टीमधनं बनवून घेतात प्रोडक्ट्स. ते स्वतःचे जे प्रोडक्शन आहे एक्सपोर्ट करतात. इंडियामध्ये MNC कंपनीज आहेत ते फक्त त्यांची फॅसिलिटी 20% डोमेस्टिकला वापरतात, 80% प्रोडक्शन बाहेरनं करून घेतात थर्ड पार्टी. जर का तुम्ही कुठलं पण प्रोडक्ट जर का MNC कंपनीचं टर्न केलं, 80% तुम्ही ऑब्झर्व करा मार्केटेड बाय सो अँड सो ब्रँडेड कंपनी आणि फक्त ती जी मॅन्युफॅक्चरिंग आहे ती कुठली तरी थर्ड पार्टी असेल, ते कुठले पण तुम्ही स्ट्रीप घ्या ब्रँडेडची आणि मागे बघा, तर ती रियालिटी आज इंडियामध्ये. ते आपण लोकांपर्यंत अवेअरनेस करून हाय क्वालिटी प्रोडक्ट्स सगळ्या कोपऱ्यांपर्यंत. सॉल्ट सेम आहे. जेव्हा मी तुम्हाला सांगतो जेव्हा फार्मासिस्ट एक्झाम देतात तर त्यांना प्रश्न येतो की फिवर झाल्यानंतर कुठलं मेडिसिन द्यायचं, तर पॅरासिटामॉल लिहितात ते लोक, बरोबर. तर नंतर जाऊन काही लोक त्याच्यामध्ये कुठलं पर्टिक्युलर ब्रँड का प्रमोट होतं, सगळं जे आता हायड्रॉक्सिक्लोरोक्विनचा जो विषय होता कोविडमध्ये, हायड्रॉक्सिक्लोरोक्विन हे जेनरिक नेम आहे, ब्रँड नेम नाही आहे. तर इंडियाकडे ती कॅपॅसिटी आहे जनरिक मेडिसिन्स बनवायची आणि आपण लोकांना आउट ऑफ इंडिया देतो तर आपल्या इंडियातल्या लोकांना मिळावं ही माझी एक इच्छा आहे. त्याच्यामध्ये आपण काम चालू झालेलं आपलं म्हणजे बाकीचे इंडिया कंपनीज मॅन्युफॅक्चरर्स आहेत ते विकत आहेत इंडियाला फार्मास्युटिकल जनरिक मेडिसिनचा हब आपण बोलतो, तर आपल्याच लोकांना तो बेनिफिट नव्हता मिळत, तो मी द्यायचा इथे कुठेतरी काम करतोय. अच्छा, एक प्रश्न असा आहे की आता जनरिक मेडिसिन हे आपलं गावोगावी पोहोचलं पाहिजे, प्रत्येक घरोघरी याचा त्यांनी फायदा गुंतवून घेतला पाहिजे, कारण इकॉनॉमिकली प्रत्येकाला असा बेनिफिट आहे. तर यासाठी तुम्ही जनजागृती अभियान वगैरे काय राबवणार आहेत का भविष्यामध्ये? कारण की मुळात जनजागृती अभियान राबवणं गरजेचं आहे. स्ट्रीट प्ले असून दे, कळलं, पथनाट्य असून दे, अशा प्रकारचे काही पथनाट्य तुम्ही जर कराल तर आम्हाला असं वाटतं की ते भविष्यात
म्हणजे घरोघरी पोचतील, त्याबद्दल काय आहे का तुमचं? आज खूप माध्यमांमधनं आपण लोकांपर्यंत पोचतो आहे. आज तुम्ही जसं म्हणालात की एक योजना नाही तर अशा ह्याच्यामधनं आपण लोकांपर्यंत पोचलो पाहिजे एक अभ्यासा जरिये, ते पण डेफिनेटली आपण काही चांगला विचार करू त्याच्याबद्दल आणि ते करू. पण आजच्या तारखेमध्ये जे सिनियर सिटिझन्स आहेत, जे माऊथ पब्लिसिटी जी होते ना, माऊथ टू माऊथ जे म्हणतात, कारण की एका सिनियर सिटिझन्सला जर का बेनिफिट झाला 4000 मेडिसिन्स त्यांना 1500-2000 मिळाले, ते लोकांना सांगतात, कारण की ती क्वालिटी त्यांना पण सेम जाणवते. तर तिकडनं आपलं खूप अवेअरनेस झाले आज अख्ख्या हिंदुस्थानात. अच्छा, काय भविष्यात काय प्लॅनिंग आहे, आता कुठपर्यंत पोहोचायचं आपल्याला? आज आपण 120+ सिटीजमध्ये पोहोचलेलो आहे. आता आपण येणाऱ्या एका वर्षाच्या 300+ सिटीजमध्ये पोहोचू आणि आपण आज 800 ते 900 डायरेक्ट इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट्स केलेले आहेत ऑल ओवर इंडियामध्ये, आणि येणाऱ्या काही एक वर्षामध्ये आपण 5 ते 6000 डायरेक्ट इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट आपण जनरेट करू अक्रॉस इंडिया. आम्ही असंही ऐकलं आणि खरंच अभिमानाची गोष्ट आहे की रतन टाटासारखे जे महामानव आपण म्हणू शकतो, यांनी भारताला बरंच काय काय दिलेलं आहे, तर त्यांची तुम्हाला साथ लाभलेली आहे, कशा प्रकारचा उत्साह होता आपला? रतन टाटा सरांनी जे मला सपोर्ट केला ते एकच विषयामुळे केलं आहे, कारण की जे मी लोकांकरता एक सोशल कॉस्टच्या मार्फत करतो, कारण की हेल्थकेअर जी आहे ती लोकांपर्यंत अफोर्डेबल रेट्समध्ये पोचलीच पाहिजे, ही रतन सरांची पण इच्छा आहे. तर कारण की लोकांची गरज आहे, मेडिसिन्स ही कुठेही लक्झरी एक्सपेन्स नाही आहे, ती सगळ्यांची जरूरत आहे. तर त्या हिशोबाने आपण काम करतो. जेव्हा मी त्यांना हे मॉडेल एक्सप्लेन केलं पहिल्यांदा, तेव्हा त्यांना खूप आवडलं, त्यांना खूप इम्पॅक्टफुल वाटलं, त्याच्यामुळे त्यांनी माझ्याबरोबर हँड जॉईन करून आज आम्ही त्यांनी आपल्याला अप्रोच केलं. त्यांनी जेव्हा त्यांच्यापर्यंत वेगवेगळे हेल्थ कॅम्प्स मी लावायचो 26 जानेला 15 ऑगस्टला, तेव्हा ती गोष्ट त्यांच्यापर्यंत पोचली. आणि जेव्हा त्यांनी माझ्याबरोबर फर्स्ट मीटिंग अरेंज झाली, तेव्हा मी खूप नर्वस होतो, कारण की सरांना ही गोष्ट एक्सप्लेन करायची, पण त्यांना डेफिनेटली खूप आवडली आणि त्यांनी त्याच्यावरती स्टडी करून ऍक्च्युअली जनरिक आधारच्या माध्यमातून जे पण आपण कार्य करत गेलात त्याच्यावर कुठेतरी यांचं लक्ष होतं की हा जो तरुण आहे हा एवढं म्हणजे भारतासाठी एवढं करतो, आणि प्रत्येक ज्यांना इकॉनॉमिकली इश्यूज आहेत त्यांच्यासाठी हा तरुण राब राब राबतो आहे, त्याला नोटीस करून त्यांनी तुम्हाला अप्रोच केले, इन शॉर्ट असं म्हणायचं. सरांचं लक्ष असतं जे लोक चांगलं काम करतात त्याच्यावरती. माझा जो टेडेक्सचा टेडेक्सच्या प्लॅटफॉर्मवरती, जे इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवरती माझा एक इंटरव्ह्यू झालेला, तो खूप मोस्ट व्ह्यू झाला जनरिक मेडिसिन्सबद्दल. अच्छा, तर वेगळ्या वेगळ्या मार्फतनी लोक चांगल्या चांगल्या लोकांपर्यंत ही गोष्ट पोचली आणि मग तिकडनं आता आपण चांगले कार्य करत जातोय पुढे. खूप छान, आणि पुढील वाटचालीसाठी आपल्याला खरंच खूप शुभेच्छा. थँक्यू. हे होते अर्जुन देशपांडेजी, आणि भविष्यात त्यांचा अशीच प्रगती होत जाऊ, आणि प्रगतीसोबतच घरोघरी जनरिक आधार ही मेडिसिन पोहोचव, कारण की जेणेक प्रत्येकालाच आता कोविडच्या नंतर प्रत्येकालाच आर्थिक अडचणी आलेल्या आहेत, त्या माध्यमातून कुठेतरी एक खारीचा वाटा आपण जनरिक आधारच्या माध्यमातून प्रत्येकापर्यंत पोहोचू असं अर्जुन देशपांडे यांची इच्छा आहे, आणि ही इच्छा खरंच आपची मार्गी लागो. आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद.